झाले सर. ओके ओके. जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग आणि पंचायत समिती शिक्षण विभाग राहता याच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 च्या अर्थात मिशन 2025 च्या पेपर 2 प्रथम भाषाखंडी यातील गणितातील घटक 6 गुणोत्तर प्रमाण व चलन हा दुसऱ्या घटकातला 6वा उपघटक आहे. त्यात काळ काम वेग याशी संबंधित गुणोत्तर प्रमाण आणि चलन. गुणोत्तर म्हणजे काय आपण काल आपल्या पहिल्या दिवसाच्या ताशिकेमध्ये पाहिलं होतं का गुणोत्तर काय आहे, प्रमाण काय आणि चलन काय. गुणोत्तर यामध्ये भागाकाराच्या प्रमाणात असतं तेही आपण पाहिलं, प्रमाण काय आहे तेही पाहिलं. चलनाचे आपण बघितले होते, चलन दोन प्रकारची उदाहरणार्थ दोन प्रकार पडतात त्यामध्ये समचलन आणि व्यस्त चलन. समचलनामध्ये भागाकार प्रमाण असतं म्हणजे स्थिरांक त्याचा के बरोबर एक्स वाय आणि के बरोबर एक्स अपॉन वाय आणि व्यस्त चलनामध्ये के बरोबर एक्स गुणिले वाय. म्हणजेच समचलनात भागाकार स्थिर असतो तर विषम चलनामध्ये गुणाकार स्थिरांक असतो. या गोष्टी आपण पाहिले, त्याची काही उदाहरणंही आपण पाहिली. आज आपण त्याचीच पुढची काही उदाहरणं बघणार आहोत जे आपण सोप्या प्रकारची उदाहरणं बघितली होती, मध्यम स्वरूपाची उदाहरणं बघितली होती आणि त्यातच आपण हा पुढचा जो काही जो कठीण स्वरूपाचा भाग असतो तो आपण आज बघणार आहोत, ज्यामध्ये सर्व बालमित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग्यवान आहात का तुम्हाला घरबसल्या एवढं सर्व काही अगदी या सन्माननीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भेटताय. त्यामुळे सर्वांनी पूर्ण वेळ द्या, व्यवस्थित लिहून घ्या, काही अडचण आली तर मेसेज करा, फोनद्वारे विचारा. सर्व हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच उपलब्ध आहे. या घटकावर भारांश 2% असतो, प्रश्न एकच असतो, गुण 2 गुणांसाठी असतात. एकच प्रश्न जरी असला तरी तो प्रश्न बहुधा कठीण स्वरूपाचा या घटकावरती पडत असतो. कधीतरी एखाद्या वेळेस सोप्या घटकावरती हा प्रश्न पडतो. तर सुरुवात करूया आपण, आपल्याकडे हा पुढचा 1 तास आहे, सर्वांनी सहकार्य केलं तर ते सहजासहजी शक्य होईल. ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तर आपण देणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी तंत्रस्नेहींना मी सांगेन, त्यावेळेस ते ओपन करतील. त्यावेळेस फक्त प्रश्नाचं उत्तर पर्याय स्वरूपामध्ये द्यायचं आहे, उत्तराच्या स्वरूपात नव्हे. आणि थांबा म्हटलं का थांबून घ्यायचं, कारण ही एक व्यवस्था आहे, कमी जास्त काम करायचं आहे. त्यामुळं आपल्यामुळं कोणाला त्रास होईल अशा पद्धतीने कोणी विद्यार्थ्यांनी वागू नये किंवा त्याच्या समोर असलेले पालकांनी सुद्धा त्या बाबतीत सहकार्य करावं. स्वागत आहे, आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आपल्या समोर जो आपण पाहिलं त्यातला हा एक मी पहिला प्रश्न घेतोय. स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, मी त्याच पूर्ण कॅल्क्युलेशनही आपल्या समोर पहिलाच प्रश्न असल्यामुळे मांडलेला आहे. उत्तर आपल्या समोर दिसतंय, परंतु सगळ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी काय करावं लागेल बघा. 10 मजूर रोज 6 तास काम करून 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. गुणोत्तर प्रमाणाशी संबंधित उदाहरण आहे, एकदम सोपं उदाहरण आहे. याच आपण खाली कॅल्क्युलेशनही दिलंय, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी तुमच्यासाठी करून बघूया. याच प्रमाणात आहे म्हणून 10 मजूर गुणिले 6 तास गुणिले ते करण्यासाठी किती दिवस 12. प्रमाणात जर 20 मजूर असतील 9 तास काम करतील तर ते किती दिवस लागेल, म्हणजे एक्स पाहिजे इथं बरोबर. जर आपण ह्या दोन्ही बाबी इकडे नेल्या तर 10 गुणिले 6 गुणिले 12 आपण 20 गुणिले 9 बरोबर एक्स बरोबर आहे.
हे इकडचे इकडे उलट केलं तरी चालेल. ओके, हे गुणाकार करत बसण्यापेक्षा आहे त्याला आपण या ठिकाणी भागाकार देऊन बघूया. 10 × 1 = 10, 10 × 2 = 20 बरोबर. हा, त्यानंतर 3 × 2 = 6, 3 × 9 बरोबर, 3 × 3 = 3, 3 × 12 = 2, 2 × 2 = 2 काय उरलं? 4. म्हणजे एक्स बरोबर 4. या ठिकाणी काय उत्तर आलं? तर 20 मजूर रोज 9 तास काम जर केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील? तर 4 दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, आता बघा कसं सोडवायचं हे आपण सांगितलंय. आता यानंतर एक पुढचं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय, ते तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, बघूया आपण पुढचं उदाहरण घेऊया. चला, तुमच्या समोर पुढचं उदाहरण येतोय. 35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? आता आपण उदाहरण सोडवलं होतं, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा. आणि सन्माननीय तंत्रस्नेही बंधूंना विनंती आहे की आपण उत्तर देण्यासाठी यांना फ्री करावीत. चला, पहिला आपण हे 4-5 पहिल्या प्रकारचं हे उदाहरण बघितलं, एक त्यातल्या त्यात हा प्रमाणाचं उदाहरण. आणि त्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे, वाचताना खूप अवघड वाटतं का हे 35 मजूर आहेत, 5 तास काम करतायत, 30 दिवसात पूर्ण करतायत, हे 25 मजूर, 10 म्हणजे कोणते मजूर, कसे मजूर, ही संख्या वाढत चालते आणि समजत नाही. म्हणून आपण ट्रिक त्याची सोपी दिली, प्रमाणात आहेत त्याच पद्धतीने करायचं. ठीक आहे, चला चला चला, गुड गुड, जोंधळे कोणे, शाबाश. हा, गोकुळ सजन, गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा ठीक आहे, ओके ओके ओके. बस पहिल्या 10 विद्यार्थ्यांना संधी, बाकीच्यांनी जरा शांत राहा आणि काय आपल्याला नाही समजलं ते बघा. ठीक आहे, आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे त्याच प्रमाणात. 35 × 5 = 35 मजूर, 5 तास × 30 दिवस लागतात बरोबर 25 मजूर × 10 तास किती दिवस लागतील, म्हणजे या ठिकाणी एक्स काढायचंय. ठीक आहे, आता आपल्याला हे सोडवताना काय करायचंय की त्याच पद्धतीने आधी सांगितल्याप्रमाणे हे इकडे घेऊन जाऊया. 35 × 5 × 30 आपण 25 × 10 = x, म्हणजे या 25 मजुरांना 10 तास रोज काम केल्यानंतर किती दिवस लागतील त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. 10 × 1 = 10, 10 × 3 = 30 बरोबर. पुढे इकडे 5 × 5 = 25, 5 × 7 = 35, 5 × 5 = 5 राहिलं काय? 7 × 1 = 3 म्हणजेच 7 × 3 एक्स, म्हणजे एक्स बरोबर 21 दिवस. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? 25 मजुरांना रोज 10 तास काम केल्यानंतर त्यांना 21 दिवस लागते. ठीक आहे, चला आता अशा प्रकारचे प्रश्न, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा मी घेत नाही, प्रकार बदलतोय. हा प्रकार एकदम सोपा होता, फक्त यामध्ये लक्षात काय घ्यायचंय का हा जो गुणाकार कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तो लक्षात घ्या. याच्या प्रकारे हा प्रश्न येतोच आहे, असा प्रश्न यापूर्वी आलेले पण आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढच्या प्रकारच्या एका प्रश्नाकडे जाऊया. का पुढचा प्रकारचा जो प्रश्न आहे तो कसा, सेम तर नाही, वेगळे प्रश्न आहेत. प्रकारानुसार मी आपण एक एक दोन दोन प्रश्न घेणार आहोत, कारण सेम प्रश्न तेच तेच घेतल्यानंतर तुमच्याही लक्षात येत नाही, नवीन प्रकार आला का मग गोंधळ होता. ओके, आपल्या समोर एक प्रश्न आलेला आहे, स्क्रीनवर सगळ्यांना दिसतोय प्रश्न. बघा प्रश्न आहे, अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बघा आता, अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब 30 दिवस लागतात. ब ला
असं म्हणूया, ब ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? या प्रश्नाची हिंट मी मागच्या तासात शेवट दिली होती, त्याचेही आपण डिटेल्स शेवटी बघणार आहोत. ट्रिक्स फास्ट मध्ये लगेच सांगितले का विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे मूळ बेस कसा आहे, कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते आपण जर सोडवलं तर पुढे पुढे आपल्याला अडचण येत नाही. पर्याय क्रमांक 1, 8, 2, 12, 3, 15 आणि 4, 10 अशा पद्धतीने दिले. आता बघा आपल्या समोर प्रश्न आहे, तो प्रश्न एकदा पुन्हा एकदा वाचून घेऊया. एक काम, कोणतं काम आहे माहित नाही, पण एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. अ अ हे 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला मात्र 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून एकत्र काम केले तर किती दिवसात पूर्ण होईल? हेच प्रश्न आपण आधी सोडवलं होतं, त्या सोडवलेल्या प्रश्नांच्या स्वरूपातच आपण जाऊया. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपल्याला त्यातल्या ज्या गोष्टी माहिती आहेत ते लिहायचं आहे. समजा दिसते ओके, अ ला 20 दिवस लागतात एक काम करण्यासाठी, बरोबर, तर ब ला 30 दिवस लागतात तेच काम करण्यासाठी. आता जर आपण असा विचार केला का ब ला 20 दिवस लागतात म्हणजे ब एका दिवसात किती काम करतो, एका दिवसात जर याचे 20 दिवस लावतात म्हणजे एका दिवसात 20/1/20 बरोबर, 20 भाग केले तर 1/20, तसंच ब ला एका दिवसात किती लागेल, एका दिवसात तो किती काम करेल, तर तो करेल 1/30 बरोबर. आता दोघे मिळून आपल्याला विचारलाय म्हणून या ठिकाणी दोघे मिळून एका दिवसात किती काम करतील, तर दोघांची बेरीज आपल्याला करावं लागेल 1/20 + 1/30 या दोघांची आपल्याला बेरीज करावं लागेल, छेद समान करून घ्यावा लागेल. छेद समान करायचं म्हटल्यानंतर काही 60 येईल, म्हणजे याला 3 ने गुणावं लागेल, 1 × 3 = 20 × 3 + इथे 1 2 ला गुणावं लागेल, 2 × 30 × 2 काय झालं, 3/60 + 2/60 म्हणजेच काय उत्तर आलं, 5/60. म्हणजे दोघे मिळून एका दिवसात, बघा बर का, अ आणि ब, अ + ब यांनी एका दिवसात किती काम केलं, 5/60 बरोबर. मग आता दोघे मिळून पूर्ण काम किती दिवसात करतील, लक्षात घ्या हे एका दिवसाचं काम आहे, म्हणजे कामाचे जर 60 भाग केले तर तो एका दिवसात 5 इतकं काम करतो, म्हणून दोघे मिळून जर काढायचं झालं तर दोघे मिळून ते पूर्ण काम, म्हणूया ते पूर्ण काम किती दिवसात करतील, तर पूर्ण टोटल काम किती आहे, 60 आहे, आणि हे एका दिवसात किती करतात, तर 60 भागापैकी 5 भाग करतात बरोबर. मग याचा भागाकार करूया, 5 × 5 आणि या ठिकाणी 5 × 5 = 10 म्हणजे किती दिवसात काम करतील, 12 दिवसात. पुन्हा लक्षात घ्या बारकाईने आपण प्रश्न काय होता आणि आपण प्रश्नाकडे उत्तराकडे कसं गेलो. ठीक आहे, एक अ एका एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, एकदा काम 20 दिवसात करतो, ब एक काम 30 दिवसात काम करतो, तेच काम त्याला 30 दिवस लागतात, मग एका दिवसाचं काम आपण काढून घेतलं, अ + 1/20 + 1/30 दोघांचं एका दिवसाचं काम करून घेतलं, छेद समान करून काढून घेतले तर ते आलं 5/60 बरोबर. मग एका दिवसात दोघे मिळून 60 पैकी 5 भाग काम करतात तर त्याला किती दिवस लागतील, तर त्या पद्धतीने आपण केलं 7/5 = 12 दिवस. ओके, यावर काही शंका असेल तर मेसेज करा, चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही समजलं तर पुढच्या प्रश्नाकडे आपण
तो प्रश्न पुनः घेऊया आणि जर समजला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळायला हरकत नाही. ओके, असाच एक प्रश्न पुन्हा एक घेऊया. थोडासा मोठा प्रश्न असल्या कारणाने त्या प्रश्नावरती न थांबण्यापेक्षा पुन्हा प्रश्नावरती थांबण्यापेक्षा त्याच प्रकारचे पुढचे प्रश्न आपण. ओके, पुढचा प्रश्न आहे, समजून घ्या, थोडा तुम्हाला वेळ देऊ आणि मग समजून सांगूया, सोडवून घ्या. अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, त्याच पद्धतीने आहे, फारस काही फरक नाहीये. लक्षात घ्या, अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास बला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सोडवा. पर्याय तुमच्या समोर आहे, 12, 8, 6, 9. उत्तर द्या मला. बघा, पुन्हा पुन्हा तीच चूक होते आपल्याकडून. मी विचारलं होतं का पर्याय क्रमांक नोंदवायला विसरू नका, कारण पेपरमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक लिहायचा असतो. बरेच जण उत्तरच लिहितात, हरकत नाही, इथं उत्तर तुम्ही देताय काय हरकत नाही, तुम्हाला समजलंय घेताय, परंतु यातून चुका होण्याची शक्यता आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8. बरोबर, ठीक आहे, चला थांबा थांबा थांबा. हा, याच प्रश्नाचा आपण पुन्हा एकदा बघूया. इथं काय म्हटलं होतं, अला एक काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात आणि तेच काम बला पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात. पुन्हा एकदा आपल्याला एका दिवसाचं काम काढायचंय. 1 दिवसात तो काम किती करेल, 1/12, आणि हा किती करेल, 1/24. म्हणून दोघे मिळून किती होईल, 1/12 + 1/24. ओके, या दोघांची आपल्याला बेरीज करून घ्यावं लागेल. बेरीज करायचं म्हटल्यावर छेद समान करावं लागतील, याला गुणिले 2 केलं गुणिले 2 केलं तर काय उत्तर येते आपलं, 2/24 + 1/24 म्हणजेच 3/24. भाग काम जो आहे की नाही, तेवढा काम दोघे मिळून करतील. दोघे मिळून एका दिवसात, अ आणि ब दोघे मिळून एका दिवसात एवढं काम करतील. मग आता प्रश्न आपल्याला पूर्ण काम किती दिवसात करतील, तर पूर्ण काम किती आहे, 24 आहे. बरोबर, पूर्ण काम 24 आहे आणि ते दोघे मिळून एका दिवसात पैकी किती करतात, 3 भाग काम करतात. म्हणजेच दोघे मिळून कामाचा आपण 24 × 3 = 3, 3 × 8 = 24, म्हणजे 8 दिवस. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अपेक्षित आहे. बऱ्याच जणांनी 8 उत्तर लिहिलं, तर 8 न लिहिता पर्याय क्रमांक 2 लिहिणं जास्त गरजेचं आहे. ओके, हा प्रश्नही बऱ्याच जणांना समजलेला आहे, चांगल्या चांगल्या पद्धतीने समजला असा मी गृहित धरतो, कारण प्रश्नाची उत्तर पटापट मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न आपण घेऊया, वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, तो प्रकार थोडासा वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. बघा, आपल्या समोर स्क्रीन समोर प्रश्न, दिसत नाही, ओके दिसतेच नाही, तर मी वाचतो एकदा बघा. एक काम 15 मुले व मुले 20 दिवसात पूर्ण करतात. वेगळा प्रश्न आहे, जरा लक्ष घ्या. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करीत असती असल्यास, बघा 15 मुलांना 20 दिवस लागतो, मात्र 3 मुलं जर 2 पुरुषा एवढे काम करत असल्यास तेच काम 20 पुरुषांना किती दिवस लागतो. 20 पुरुषांना किंवा ते 20 पुरुष किती दिवसात ते काम पूर्ण करतील, 15, 8, 12, 10. आता याच्यामध्ये प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो प्रश्न समजून घेतल्यानंतर
छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील. काय सांगितलंय, तर एक काम 15 मुले 20 दिवसात करतात, बरोबर. आणि एक महत्वाची आपल्याला क्ल्यू दिलाय. काय दिलाय क्ल्यू? तर तो क्ल्यू दिलाय, 3 मुले बरोबर 2 पुरुष, म्हणजे 3 मुले 2 पुरुष इतकं काम करतात, बरोबर की नाही. म्हणजेच याचं प्रमाण काय झालं? तर याचं प्रमाण झालं 3 आणि 2. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला 15 मुले म्हणजेच काय होईल? हे 15 करण्यासाठी कितीने कुणाला गेल्या 3 ला? तर 5 ने, बरोबर. जे 3 5 इथे येईल 15 मुले. तेव्हा किती पुरुष होतील? तर 5 × 10. ओके, म्हणजे 15 मुले बरोबर 10 पुरुष. म्हणजे 15 मुलं जे काम करतात 30 दिवसात, तेच काम 10 पुरुष करतील, बरोबर की नाही. म्हणजे 10 पुरुष हे जे काम दिलंय ते किती दिवसात पूर्ण करतील? ते काम 20 दिवसात करतील, बरोबर. आता 10 पुरुष 20 दिवसात करतात, मग 20 पुरुष किती दिवसात करतील? निम्माच वेळ लागेल ना, बरोबर की नाही. 10 पुरुषाला 20 दिवस लागला, तर तिथं पुरुष डबल झाले, म्हणजे हे काम दिवस कमी होतील, 10 दिवसात. ठीक आहे, व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणाची उदाहरणं आपण आधीही बघितलेली आहेत. ठीक आहे, असाच प्रश्न पुन्हा एक आपण घेऊया. सेम प्रकाराची प्रश्न डबल आपण घेऊया, म्हणजे अडचण येणार नाही, तुम्हालाही समजायला सोपं जाईल, उदाहरण सोडवता येईल. चला, हा एक सोडवायला तुमच्या समोर मी प्रश्न ठेवतोय. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरुषा एवढं काम करीत असतील. बघा, प्रमाण इथं सारखंच आहे, परंतु ही संख्या बदलली आहे. तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? चला ओपन करा, यांना एकदा प्रश्न वाचून घेऊ द्या आणि सोडव. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 27. काय करायचंय? पर्याय क्रमांक हवाय मला, उत्तर नको. प्रश्न परत हवाय का? सोडवताय ना मुलं? सोडवतायत ना? मेसेज करा. एक काम 12 मुले 18 दिवस पूर्ण करतात, 18 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करीत असतील, तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? चला ट्राय करा, चुकू द्या उत्तर, काही हरकत नाही. नाही लक्षात येते, थांबा. चला आपण सोडून घेऊया, पुन्हा एकदा सोडून घेऊया. बघा काय सांगितलंय प्रश्नामध्ये, एक काम 12 मुले 12 मुले 18 दिवसात करतात, बरोबर. जर 3 मुले बरोबर 2 पुरुष, है कि नहीं, 2 पुरुष एवढे 2 3 मुलं काम करत असतील, तर तेच काम करण्यासाठी 18 पुरुष किती दिवस लागतील? ओके, आपल्याकडे प्रमाण दिलंय, त्या प्रमाणात आपल्याला सोडवायचं आहे. प्रमाण काय? 3 आणि 2 आहे. प्रमाण 3 आणि 2 आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मुले 12 आहेत. काय प्रमाण? कशी कितीने गुणलं? 12 म्हटलं गुणिले 4, बरोबर. याला गुणिले 4 करो, प्रमाणात येते
चार दुने आठ, म्हणजे 12 मुले 8 पुरुष इतकं काम करतात. समजलं? 12 मुले किती पुरुष इतकं काम करतात? 8 पुरुष इतकं. बरोबर? मग आता 12 मुलांना किती दिवस लागतं काम पूर्ण करायला? 18 दिवस. म्हणजेच 8 पुरुषांना किती काम लाग किती दिवस लागतील? 8 पुरुषांना तेच काम किती दिवस लागतील? 18 दिवस लागतील. बरोबर ना? आपण वरती पाहिलं ना, 12 मुलांना 18 दिवस लागतात आणि 12 मुलं 12 मुलाबरोबर 8 पुरुष, बरोबर, 8 पुरुष एकच काम करतात. तर या ठिकाणी किती आलं? 18 दिवस. म्हणजेच 18 जर पुरुष काम करत असतील व्यस्त प्रमाणात, पुरुषांची संख्या वाढली, ठीक आहे, 18 पुरुष काम करत असतील तर ते काम किती दिवसात होईल? 8 दिवसात होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके, ठीक आहे. याची शॉर्ट्स कशा पद्धतीने काढायचं तेही आपण बघणार आहोत. परंतु काय होतं, सगळेच प्रश्नांना शॉर्टकट काढायला गेलं तर चुकत चालतात मुलं, त्यामुळं बारकाईने विचार. पुढे आणखी एक थोडासा वेगळा प्रकार आहे आणि तो प्रकार आपण आता बघूया. सहा पुरुष किंवा 8 मुले, बघा बरं का, आपल्याला आधी त्यांची वेगवेगळे दिले एकत्रित दिलं होतं, आता काय म्हटलंय? सहा पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात करतात. सहा पुरुष किंवा 8 मुले हे जे काम आहे, एक काम 24 दिवसात करतात. तर तेच काम हे जे करतात तेच काम 7 पुरुष आणि आधी करावं लागेल ना, आणि 12 मुले, इथं बघा किंवा दिलंय, इथं आणि म्हणलंय, 7 पुरुष आणि 8 मुले एकत्रितरित्या किती दिवसात काम पूर्ण करतील? प्रश्न समजला? प्रश्न समजला? पर्याय आपल्या समोर आहेत 12, 9, 10 आणि 16. ठीक, चला प्रश्नाकडे. आपण प्रश्न समजला असेल तर उत्तराकडे कसं जायचं ते बघूया. पहिल्यांदा आपल्याला यांचं प्रमाण काढून घ्या. प्रमाण काय? 6 पुरुष बरोबर 8 मुले, बरोबर. प्रमाण काढूया यांचं, सारखं आहे, 2 + 6 = 8. प्रमाण काय मिळालं? यांचं प्रमाण मिळालं 3 × 4. आता आपल्याला 3 × 4 याचा अर्थ काय होतो? 3 × 4 याचा अर्थ काय झाला आपल्याला? का 4 मुलांएवढं 3 पुरुष काम करतो. थोडस उलट घेऊया आपण, 4 मुलाएवढे किती? 3 पुरुष काम करतो. ठीक आहे, मग यावरून आपल्याला 12 मुलांचं काढता येईल का नाही? कारण 12 मुलांचं आपल्याला दिलेलं आहे, 12 मुलं आपल्याला गरजेचं आहेत. 12 मुलं काय झालं? 4 × 12, 3 प्रमाणात. त्या ठिकाणी काय करावं लागेल? 3 × 9, 9 पुरुष. बदल काय नाही केला, आपण त्याच प्रमाणात पुढे घेतलंय. म्हणजे 12 मुलं एवढं काम 9 पुरुष करतात, बरोबर. मग आता 6 पुरुष आणि पुढे काय म्हटलं होतं, काय दिले आपल्याला, याच्यावरून काय लक्षात येईल याच काढत गेलात पुढे? तर 6 पुरुष 24 दिवसात काम करतील असं एक आपल्याला पुढे दिलेलं होतं, बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? तर इथे 7 पुरुष, 7 अधिक अजून आपल्याला किती पुरुषांचं विचारलंय त्यांनी, 7 पुरुष आणि 12 मुले, 12 मुले बरोबर किती पुरुष? 9 पुरुष, बरोबर. हे पुरुषांमध्ये करून घेऊया आपण, कारण पुरुषात उत्तर द्यायचंय. 7 मुले, 7 + 9 किती झाले? 16, 16 पुरुष, बरोबर. म्हणजे 16 पुरुष टोटली आपण ते काढून घ्यायचं, कारण 7 पुरुष अधिक 12 मुले यांना किती दिवस लागतात असं विचारलंय. आणि पुढे आपल्याला म्हटलं होतं का 6 पुरुष यांना किती?
24 दिवसात काम करतात. बरोबर, म्हणजे मग कसं सोडवावं लागेल, 6 गुणिले 24 भागिले 16. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी भाकार कसा होईल, 8 गुणिले 16, 8 त्रिक 24, 2 कबे 2 त्रिक 6 3 त्रिक 9 दिवस, म्हणजे 16 पुरुष किती दिवस लागतील, 9 दिवस, म्हणजे 7 पुरुष आणि 12 मुलांना हे किती दिवसात काम पूर्ण होईल, 9 दिवसात. ठीक आहे, मग अशाच पद्धतीचे काही प्रश्न आपल्या समोर येत असतात. बहुधा 4 ते 5 प्रकारची प्रश्न आपल्या समोर येत असतात. बघा आता थोडस जरा वेगवेगळ्या प्रश्नाची आपण एकाच पद्धतीने सर्वसाधारण कसं सोडवलं पाहिजे ते आता आपण बघूया. एक नॉर्मली आता सगळ्या वेगवेगळ्या 4-5 प्रकारचे प्रश्न पाहिले आपण, 4-5 प्रकारच्या प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवले, म्हणजे प्रॉपर बेसिक कसा आहे त्या पद्धतीने आपण सोडवले. आता आपल्या समोर एक प्रश्न आहे, जो प्रश्न आपण परवा सोडून घेतला होता 1 तारखेला, तोच प्रश्न मी थोडासा वेगवेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं आणि कॉमनली सर्व प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघूया. पहिल्यांदा तुमच्या समोर मी एक प्रश्न ठेवतो. प्रश्न काय आहे, गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तर तनुजा. हा बोला, काय होते स्क्रीन, स्क्रीन नाही, ब्लर ब्लर एकदम. स्क्रीन काय होते, ब्लर दिसते, ब्लर ब्लर दिसते, फॅन फॅन फिरताना दिसतो, फॅन पण बंद केलाय सर, बंद आहे फॅन, हलताना हलताना दिसते आता. ओके ओके, हा थोडस स्टँड थोडस हलत होता, कदाचित तो धक्का लागला असेल त्यामुळे. ओके ओके ओके, हा गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तर तनुजा तेच काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात, जर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकते, तर पाहिजे तर ते दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करते. बघूया आपल्या समोर हा प्रश्न आहे, याला 3 प्रकारे आपल्याला कसं सोडवता येतं, हे दोन्ही तिन्ही प्रकार आपण बघूया आणि मग शेवटी आपण कॉमनली कसं सोडवता येईल, म्हणजे जे प्रश्न आपले आपले मागे गेले ते सुद्धा आपण फास्ट मध्ये कसं सोडू शकू त्या पद्धतीने आपण बघूया. नीट जरा बारकाईने हे प्रश्न समजून घ्या, हे प्रश्न जर तुम्ही समजून घेतले तर जे अवघड वाटणारे प्रश्न आहेत तेही आपल्याला पटापट सोडवता येतात. चला पहिल्यांदा गणेश एक कामाला किती दिवस लावतो, 10. तनुजा त्याच कामाला किती दिवस लावते, 15 दिवस. एका दिवसात किती काम करते, 1/10 गणेश. बरोबर, 15 भाग केले, सोपं आहे ते. 10 10 एक काम 10 दिवसात तो पूर्ण करतो म्हणजे त्याचे आपण 10 भाग केले. ठीक आहे, तनुजा 1/15. आता दोघे एकत्र विचारले, एकत्र. बरोबर, मग दोघे एकत्र आपण कसे काढणार, 1/10 अधिक 1/15. बरोबर, यांचा आपण छेद समान करून घेतलं, छेद किती होईल, समान करावा लागेल, 30 ने भाग द्यावा लागेल, 30 छेद समान करते, मग म्हणजे याला गुणिले 3 आणि याला 2, म्हणजे 1/3 upon 10/3 अधिक 1/2 upon 10/2. बरोबर, हे झालेलं आपलं. पुन्हा एकदा थोडं वेगळं उदाहरण घेऊन आपण घेतलंय, 3/30 अधिक 2/30. ठीक आहे, म्हणजेच 5/30. बरोबर, काय येईल, 5 × 5 = 30, 6 दिवस. दोघांना एकत्रित काम करायला किती दिवस लागतील, तर 6 दिवस लागतील. बरोबर, ही झाली एक पद्धत. यातली आणखी एक शॉर्ट पद्धत आपण मागच्या वेळेस चालता चालता सांगितली होती ट्रिक स्वरूपामध्ये, ती एक आपण आता बघूया आणि पुन्हा आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. दुसरी जी ट्रिक आहे ती काय आपण सांगितली होती, XY upon X + Y. बरोबर, एक्स म्हणजे गणेश समजूया, गणेशचे किती 10 दिवस, वाय म्हणजे 15, म्हणजे 10 × 15 upon 10 + 15. ठीक आहे, काय ते 15 × 10
150 अपॉन 25, 15 10 25 बरोबर, 25 1 25, 25 सक म्हणजे इथं काय आलं 6 दिवस आलं. बघा सोपा आहे ही ट्रिक, काय लक्षात ठेवायची का दोघांची एकत्रित विचारला असेल तेव्हा, ठीक आहे, एक्स वाय अपॉन एक्स अधिक वाय ही नोंदून ठेवा. आता आपण यातील एक तिसरा प्रकार बघणार आहोत, हेच प्रश्न तिसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं ते बघणार आहोत. हाच प्रश्न तिसऱ्या पद्धतीने बघा, लक्षात घ्या, गणेश याला 10 दिवस लागतात, तनुजाला 15 दिवस लागतात, या दोघांचा लसावी आपण काढूया, दोघांचा लसावी येतोय 30, म्हणजे छेद समान करताना जो आपण घेतला त्याच पद्धती. मग जर 22 30 म्हणजे याचा स्पीड आपण समजू, याचा गणेशचा स्पीड किती आला, काम करण्याचा स्पीड थोडक्यात लक्षात घ्या, काम करण्याचा स्पीड 3 आला आणि 15 3 30 याचा आलं 2. आता या दोघांनी जर एकत्र काम केलं तर काय येईल, 3 2 5 बरोबर. मग आता टोटल काम, टोटल काम किती करायचंय आपल्याला, टोटल काम करायचंय 30, हा, आणि दोघं मिळून किती करतात तर 5 5 1 5 5 6 30 म्हणजे किती दिवसात 6 दिवस. हे लक्षात घ्या, हा दोन्ही तीनही प्रकारचे आपण पाहिले, हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार. हे तिन्ही प्रकाराने एकच प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे ते आपण बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न देतोय, तो तुम्ही कोणत्याही प्रकाराने सोडवा. हा बोला सर. राठोड सर, स्क्रीन दिसत नाही, बऱ्याच मुलांचा मेसेज आहे, स्क्रीन दिसत नाही सर माझ्याकडे, तर क्लिअर आहे सर. तुम्हाला काय, तुम्हाला दिसायला काय अडचण येते का? नाही सर, काय असतं, काही मुलांचे ना डाटा काही मुलांचा आहे ना डाटा संपलेला असतो, त्यामुळे अडचण येऊ शकते. तुमच्याकडे काय क्लिअर येते का बघा? नाही आता आता थोडं हलते, म्हणजे दिसत नाही क्लिअर. आता काहींचे मेसेज आहे, दिसतंय काहींचं मेसेज दिसत नाही. मी तर फॅन पण बंद केला त्यासाठी. ठीक आहे ठीक आहे, थोडस क्लिअर करा, स्टार्ट करा. ओके आता दिसतंय का सर? तीच पद्धती आहे, मी नेट होऊ शकतो आपल्याला. नेट पण चेंज कर, हा जरा नेट बिझी असल्यामुळे कदाच काढून येऊ शकतो. ओके दिसतंय का पुरी सर? ओके सर, ओके कंटिन्यू, कारण पाऊस येतोय आता जोरात. ओके क्लिअर आहे सर, आता क्लिअर क्लिअर. ओके काय यापेक्षा काय क्लिअर देऊ शकतो, भरपूर मी प्रयत्न केला. ओके ठीक आहे, तीन प्रकार, हा हा तीन प्रकार आपण पाहिले, नेट बदललाय आता त्यामुळे थोडस दिसायला अडचण नाही. तिसरा प्रकार आपण, तिन्ही प्रकारचे प्रश्न आपण बघितले. आता ह्या ठिकाणी तोच प्रश्न आहे बघा, तनुजाचा जो आपण आधी बदलणार आहे थोडस, बघा तुमच्या समोर आहे काय, थोडा वेगळा आहे हा प्रश्न जो होता का नाही, तनुजाचा आणि गणेशचा. काय प्रश्न होता? गणेश आणि तनुजा दोघांनी मिळून एक काम 6 दिवसात, बघा तोच प्रश्न फिरवलाय आपण. गणेश आणि तनुजा दोघांना मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, एकटा गणेश 10 दिवसात करतो तर ते पूर्ण करतो, तर तेच काम एकटी तनुजा किती दिवसात पूर्ण करेल. आता जस्ट उदाहरण आपण सोडवलं होतं, दोन्ही उदाहरण जेव्हा आपण सोडवले त्यावेळेस आपल्याला माहिती आहे का गणेशने 10 दिवस आणि तनुजाने 15 दिवस, म्हणून तुम्ही आता 15 दिवस सांगणार आहे. परंतु हा प्रश्न ज्या वेळेस डायरेक्ट अशा स्वरूपात आकडे बदलून येईल त्यावेळेस तुम्ही कसं सोडवणार, ते काम आपल्याला आता ते आपण या ठिकाणी सोडणार आहोत.
यासाठी सोपं करायचं आहे, आपण जो आधी सूत्र बघितलंय ते थोडस आपल्याला बदलायचं आहे. एकटीने विचारलंय, दोघांचं मिळून आधी दिलेलं आहे आणि एकट्याचं विचारलंय, म्हणून इथं काय करायचं आपल्याला, एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय, थोडं जरा मोठं लिहितो म्हणजे ब्लर होत असलं तरी थोडं दिसेल. ओके, मग एक्स आपल्याला माहिती आहे, तनुज या ठिकाणी गणेश 10 दिवस आणि दोघं मिळून 6 दिवस लावतात, वाय आपला 6 आला, मग 10 वजा 6 बरोबर, इथं काय आलं 6 × 10 = 60 अपॉन 10 × 6 = 4 काय येईल, 4 × 4 = 4 × 4 = 4 × 5 = 20 15 दिवस. बघा बरं का प्रश्न काय होता, प्रश्न फिरवलेला होता का, गणेशला 10 दिवस लागतात, दोघं मिळून 6 दिवसात काम पूर्ण करतात, तेच फक्त एकटी तनुजाला किती दिवस लागेल. ठीक आहे, आता हाच प्रश्न पुन्हा जर असा फिरवला की तनुजाला 15 दिवस लागतात, दोघे मिळून 6 दिवसात करतात, तर गणेशला किती दिवस लागतील. ओके, आता तुम्हाला ते सोडवता येईल, तुम्हाला माहिती आहे त्यामुळं सोडवणं सोपं जाईल, त्यामुळं फक्त आता ह्या ठिकाणी हे सूत्र बदललंय एवढं लक्षात घ्या. एकट्याचं विचारलंय एक्स अपॉन वाय एक्स वजा वाय बरोबर, एक्स काय दिलंय तर तनुजाचं 15 × 6 = 15 − 6 या पद्धतीने आपल्याला सोडायचं बरोबर. सोडवा बघूया, सोडवा उत्तर द्या मला, कॅल्क्युलेशन करून तर तुम्ही केलं पाहिजे. काही 15 × 90 = 9 9 × 9 = 9 10 ठीक आहे, 10 दिवस. दोन्हीही पद्धतीने म्हणजे एकच प्रश्न आपण तीन प्रकारे, बघा तुम्हाला एखादा पुस्तकामध्ये किंवा प्रश्न संचामध्ये प्रश्न दिला असेल तो प्रश्न त्याच पद्धतीने फक्त सोडून थांबायचं नाहीये, तर आपल्याला ते आणखी वेगळ्या पद्धतीने कसा विचार करता येईल, म्हणजे थोडक्यात काय, तर परीक्षक हा आपल्या विद्यार्थ्याच्या त्या परीक्षार्थीच्या मानसिकतेशी खेळत असतो की याची मानसिकता कुठं अटकेल या पद्धतीने. तर आपण सुद्धा परीक्षकाच्या मानसिकतेशी खेळायची तयारी जर ठेवली आणि हा प्रश्न आहे असा तर याला आपण वेगळा कसा विचारू शकतील, त्या पद्धतीने जर आपण तयारी केली तर आपल्याला हे प्रश्न सहजासहजी सोडवता येतात. ठीक आहे, आणखी एक वेगळा प्रश्न आपण घेऊया. जर एक काम विशाल 10 दिवसात संपवतो, जर एक काम विशाल 10 दिवसात संपवतो, विशालने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती. आता बारकाईने लक्ष द्या बरं का, प्रश्न असा आहे का विशालने काम किती दिवस केलं, विचारलंय काय ते नीट लक्ष द्या, प्रश्न वाचत नाही. बहुधा हुशार मुलं असतात ना, ते शेवटपर्यंत प्रश्न वाचत नाही, त्यामुळं उत्तर त्यांची चुकत. विशाल एक काम 10 दिवसात संपवतो बरोबर, आता विशालने किती दिवस काम केलंय, 2 दिवस काम केलं आणि एका दिवसात किती केलं, 10 दिवसात संपवतो म्हणजे एका दिवसात किती झालं त्याचं, एका दिवसात त्याचं काम 1 × 10 बरोबर. आता एका दिवसात 1 × 10 आहे आणि त्यांनी सांगितलंय काय का त्यांनी काम किती दिवस केलंय, 2 दिवस काम केलं. मग आता 2 दिवसाचं काम किती झालं, तर 1 × 10 = 1 × 10 बरोबर, म्हणजेच किती, तर 2 × 10 त्यांनी काम केलेलं आहे. आता 2 × 10 काम केलेलं आहे त्याला आपण अति संक्षिप्त रूप पण आपण देऊ शकता बरोबर, 2 × 2 = 2 × 5 म्हणजेच काय, 1 × 5. जर ते काम 5 भागात विभागलं तर 1 भाग ते काम त्यांनी केलेलं आहे. विचारलंय का आपल्याला, तर शिल्लक काम किती बरोबर, म्हणजे 5 भागापैकी 1 काम केलंय, काम पूर्ण किती आहे, 5 भागापैकी 1 काम पूर्ण आहे बरोबर आहे, म्हणजे शिल्लक किती आहे,
तर आपल्याकडे उत्तर मिळेल शिल्लक काम पाच भागापैकी चार भाग शिल्लक आहे, म्हणजे चार अंश छेद पाच शिल्लक आहे. बरोबर, प्रश्न अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेला असतो. आता त्याच्या पुढे जाऊन कधी कधी काय करतात तर प्रश्नाची टक्केवारी विचारतात. सेम प्रश्न विचारू शकतात, विशाल हे काम 10 दिवसात संपवतो, जर विशालने 2 दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहील, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. ज्यावेळेस भागात विचारतील त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. आपण एक टक्केवारीचा प्रश्न घेऊया. टक्केवारीचा प्रश्न आहे, बघाच, विजय एक काम 25 दिवसात करतो, 25 दिवसात संपवतो. जर विजयने 11 दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले. आता याच्यामध्ये ना विद्यार्थ्यांची फसगत होते बरं का. शिल्लक राहिलेलं विचारलंय का किती काम केलंय हे विचारलंय, हे आधीच परफेक्ट करा. 11 दिवस काम केले तर त्यांनी किती काम केलं असं असेल तर त्यांनी केलेलं काम काढायचंय. आणि या ठिकाणी काय विचारलंय, किती टक्के काम शिल्लक राहिले. प्रश्न पुन्हा समजा, विजय एक काम 25 दिवसात संपवतो, जर विजयने 11 दिवस काम केले तर ते किती टक्के काम शिल्लक राहील. चल, आपण टक्केवारीचा प्रश्न आलाय म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी बघूया. विजय किती दिवस, 25 दिवसात, बरोबर. पण त्यापैकी किती दिवस काम केले त्यांनी, 11 दिवसच काम केले. बरोबर, म्हणजे 25 दिवसाचं काम होत, त्यांनी 11 दिवस काम केलं, म्हणजे 25 वजा 11 किती दिवसाचं काम शिल्लक आहे, 14 दिवसाचं काम शिल्लक आहे. 14 दिवसाचं काम शिल्लक. आता आपल्याला हे दिवसात मिळालं पण आपल्याला टक्केवारीत विचारलंय, मग कसं काढणार. 25 दिवसाचं काम जे आहे, बरोबर, 25 दिवसाचं काम होत, शिल्लक किती, 14 दिवसाचं राहिले. 25 दिवस जर आपण याला 100% धरलं तर 14 बरोबर x, तिरकस गुणाकार तुम्ही करू शकता. मग x बरोबर काय येईल, x बरोबर हा गुणाकारात खाली गेला, 100 × 14/25, 25 × 1 = 25, 25 × 100 आणि 14 × 56%. बघा, 56% आला. आता जर समजा हा प्रश्न आपल्याला असा विचारला असता किती काम झालं तर मग या 14 ऐवजी आपल्याला इथे 11 घ्यावा लागला असता आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवा लागला असता. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला नेमकं विचारलंय काय, शिल्लक काम विचारलं का संपलेलं काम विचारलं. ओके, आता आपण जी तिसरी ट्रिक पाहिली त्याही पद्धतीने एक प्रश्न कशा पद्धतीने पण सोडवता येतो तो आपण बघूया. एक माणूस, आता आपण याच्या पुढे जाऊन अ ब वर येणार आहे बरं का. कधी कधी अ ब हा पुन्हा पुन्हा आपल्याला विचार त्यावेळेस गोंधळ निर्माण होतो. बघा, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. हा माणूस 6 दिवसात पूर्ण करतो. त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, हा प्रश्न आपला झालेला आहे, या प्रकारचा झालाय. म्हणून आपण पुन्हा येतात या ठिकाणी डायरेक्ट सोडवूया. एक माणूस किती दिवसात काम करतो, 6 दिवसात. त्याचा मुलगा त्याला किती लागतात, 18 दिवसात. बरोबर, या दोघांचा लसागु काय येईल, सावित्रिक 18 × 18 = 18 म्हणजे 18 येईल. बरोबर, याचा स्पीड काढून घ्या, स्पीड आला 3, सावित्रिक 18 म्हणजे याचा 18 × 18 म्हणजे मुलाचा स्पीड कमी आहे. आणि दोघांचं एकत्रित विचारलंय तेव्हा दोघांचा स्पीड झाला 4, म्हणजे टोटल काम होतं 18, 18/4. हा, 2 × 2 = 4, 2 × 9 = 18, याचं उत्तर येईल 9√2. असं नसेल तर याला पुन्हा भाग देता येईल, 2 × 2 = 8 आणि 2 × 5 = 10 म्हणजे 4.5
म्हणजेच याला कसं लिहितो आपण, साडेचार किंवा असंही आपल्याला लिहिता येईल, साडेचार दिवस लागते त्याला. ओके, साडेचार दिवस त्या कामाला लागते. आता हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने जर विचारला असेल, बघा तोच आता आपण जो पाहिला तोच प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या हा प्रश्न, म्हणजे मग वेगळ्या पद्धतीने विचारल्यानंतर आपण कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, एक माणूस 6 दिवसात काम करत होतो, तोच काम मुलाला 18 दिवस लागतात, त्याचा लसावी आपण काढून घेतला आणि त्या लसावीचं पुन्हा एक स्पीड काढून घेतलं, सावित्रिक 18 18 1 18, दोघांचं एकत्रित काम केलं तर कसं लागतं हे एकत्रित, म्हणजे तेच काम माणूस जेव्हा करतो तेव्हा 6 दिवस लागतात, तो मुलगा जेव्हा करतो तेव्हा 18 दिवस लागतात, आणि दोघांनी जर तेच काम एकत्रित केलं तर किती दिवसात लागतंय, तर त्यांचं स्पीड आपण 4 काढून घेतलं, त्यांना 4.5 दिवस लागतील, 4.5 दिवसात ते काम. आता हाच प्रश्न आपण उलटा जर फिरवला तर तो कसा असेल, कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सोडवावा लागेल ते आपण बघूया. बघा, एक माणूस 6 दिवसात काम पूर्ण करतो, एक माणूस एक काम 6 दिवसात, तेच उदाहरण आहे बघा फिरवलेलं आहे, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, तेच काम माणूस व त्याचा मुलगा, बघा आपण ज्याचं उत्तर काढलं, दोघे मिळून 4.5 दिवसात 4.5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम एकटा मुलगा किती दिवसात करेल. आत्ताचं उदाहरण मी जाणीवपूर्वक फिरवून घेतलेलं आहे. मग हे ज्या वेळेस दोघांनी मिळून केलेलं दिलंय, एकट्याचं दिलंय आणि तिसऱ्या एकट्याचं विचारलेलं आहे, त्यावेळेस काय करायचं ते आपण बघूया. त्यावेळेस आपण पाहिलंय ज्या वेळेस दोघांचं एकत्रित दिलंय आणि एकट्याचं विचारलेलं आपण पाहिलं होतं, एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय, बरोबर. मग एक्स किती आहे 6 गुणिले वाय किती आहे 4.5, वजा 6 वजा 4.5 काय होईल, याचा गुणाकार करा, काय येईल गुणाकार, चावीचोक 24 24 आणि 7 किती म्हणजे 2 27, 24 आणि 3 27, हा गुणाकार तुम्ही करू शकता, डिटेल्स सेव्ह घेण्याची गरज नाही. ओके, 1.5 शिल्लक राहिला, 6 मधून 4.5 गेले, 1.5 शिल्लक राहिला, 1.5. हा दशांश चिन्ह काढण्यासाठी आपण वरती 1 0 देऊन टाकूया, बरोबर, खाली आलं 15. आता जर भाग दिलं तर काही 18 दिवस, बरोबर, 15 1 15, 150 गेले 15. ओके, या पद्धतीने हा भागाकार लक्षात आला, किती दिवस लागतील तिला, 18 दिवस, त्या एकट्या मुलाला 18 दिवस त्या काम करण्यासाठी लागते. म्हणजे तोच प्रश्न कसा फिरवलेला असतो हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघूया आणखी एक प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. आता मात्र हे तुम्हाला सोडवायचं आहे. सुरेश आणि रमेश दोघे मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात, तेच काम सुरेश एकटा 12 दिवसात पूर्ण करतो, तर रमेशला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतात. आत्ताच उदाहरण आहे, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. बघूया उत्तर द्या आता मला. सुरेश आणि रमेश दोघां मिळून 4 दिवसात काम पूर्ण होत, एकट्या सुरेशला 12 दिवस लागतात आणि रमेशला किती दिवस लागतील हे विचारलं. ठीक आहे, याला तेच वापरायचं आहे, एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय, बरोबर, आप सोडवा काय येईल, 4 दिवस आहे, बरोबर आहे, म्हणजे 12 गुणिले 4 अपॉन 12 वजा 4 12 48 अपॉन 8 8 1 8 8 48, 6 दिवस, बरोबर, 6 दिवस लागतील.
चला आता जर अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये दिलेलं आपण पाहिलं तर थोडासा दशांश अपूर्णांकात जर दिवस दिलेले असतील तर ते कसं काढायचं ते आपण बघूया. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. हा थांबवा, उत्तर मिळाले, सोडून झालंय, लक्ष द्या. एक्स हा एक काम 12 दिवसात करतो. जर एक्स आणि वाय दोघे मिळून तेच काम, बघा इथं दोघे मिळून दिलंय 6.23 दिवसात पूर्ण करतात, तर वाय एकटा किती दिवसात, आपण या ठिकाणी पाहिलंय एक्सला 12 दिवस लागतात, एक्स अधिक वायला तेच काम 6.23 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, तर वाय बरोबर किती, एकट्या वायला किती लागेल हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 6.2963 हे सोडून घ्यावं लागेल. काय सावित्रिक 18 अधिक 2 20, 20/3 पूर्णांकामध्ये आपण अपूर्णांकात करून घेतलं. आता काय मिळालं आपल्याला त्या सूत्रामध्ये घालून बघूया. आता सूत्र घालताना आणि सोडवताना काळजी आपल्याला काय घ्यावं लागतं ते बघूया. काय सूत्र आहे, एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे, एक्स किती आलं, एक्स होत 12 दिवस गुणिले 20/3 आणि इथं 12 वजा 20/3. बघा आता या ठिकाणी कसं सोडवायचं ते नीट लक्षात घ्या. याला आपण 3 × 1 = 3, 3 × 12 इथं काय उरलं 4 × 20. हा म्हणजेच काय झालं 20 × 80. आता इकडचं खालचं सोडून घेऊया, हेच समान करावं लागेल, म्हणजे याला पण 3 ने भागावं लागेल बरोबर, म्हणजे 12 × 3/3 = 20/3 = 36. 36 + 20 म्हणजे किती आलं 16. 16/3 याच या ठिकाणी काय येईल 80/16/3. आता हा भाग करत आहे गुणिलेत केलं तर काय येईल 80 × हे उलट करावं लागेल आपल्याला 3/9/16. ठीक आहे, मग 16 × 16 = 16 × 5 = 80 आणि 5 × 3 = 15. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस अंश छेद मध्ये दोन्ही दिले आहे ते कशा पद्धतीने आपल्याला आधी कॅल्क्युलेशन क्लिअर करून घ्यायचंय हे लक्षात घ्या. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तरच आपले पुढचे प्रश्न अगदी क्रमाने आणि व्यवस्थितरित्या आपल्याला सोडून घेता येतात. ठीक आहे, आपला वेळही संपत आलाय, परंतु अगदी एक प्रकारचा फक्त प्रश्न आपल्यासमोर राहिलेला आहे, तो प्रश्न मी या ठिकाणी घेतो आणि आपण नंतर थांबूया. प्रश्न आहे, एक काम ए, बघा ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. बघा हे एमपीएससी ला वगैरे असणारे प्रश्न सुद्धा आपल्या स्कॉलरशिपला ऍज इट इज असतात, हेच प्रश्न शेवटपर्यंत आपल्याला आहे. तेच काम बी जो आहे तो काय करतो 12 दिवसात पूर्ण करतो. आणि सी जो आहे तेच काम तो काय करतो 15 दिवसात पूर्ण करतो. तर ए अधिक बी अधिक सी तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आतापर्यंत आपण 2-2 बघितले होते, आता हा 3 एकत्र आलं तर काय करायचंय तेच आपल्याला, आणि अगदी सोप्यामध्ये छोट्या ट्रिकच्या हिशोबाने आपण कसं करणार. या ठिकाणी आपण तेच लिहूया, ए बरोबर 10 दिवस, बी बरोबर 12 दिवस, सी बरोबर 15 दिवस. या तिघांचा लसावी आपण काढून घेऊया,
तिघांचा लसा काय येईल सांगा, 7 येईल. बरोबर आहे. त्याच्यावरून आपल्याला स्पीड काढून घेते 10 20 60 याचा स्पीड आला 6, 12 5 60 याचा आला 5, आणि सीचा आला 15 6 7. आता ह्या तिघांनी जर एकत्र काम केलं तर किती येत आहे, 6 4 10 5 15 यांचा आला स्पीड 15, आणि टोटल काम किती करायचंय, तर टोटल काम करायचंय 60, 15 60 15 15 6 7. बघा 4 दिवस लागते. आता हाच प्रश्न पुढे जाऊन काय केलं जातं बघा बरं का, थोडस ट्विस्ट याच्यातली आपण बघूया. दिवस तेच आहेत, ए 10 दिवसात पूर्ण करतो, बी 12 दिवसात पूर्ण करतो, सी 15 दिवसात पूर्ण करतो. परंतु पुढे जाऊन काय झालंय, कधी कधी जेव्हा टफ होत चालतं त्यावेळेस असं असा प्रश्न येतो, ए ने 5 दिवस काम केले आणि निघून गेला, म्हणजे त्याचं मालकाचं पटलं नाही, 5च दिवस काम केलं आणि तो निघून गेला. आता उर्वरित काम जे आहे, उर्वरित काम हे बी आणि सी ला मिळून किती दिवस लागते, बी आणि सी ला मिळून किती दिवस लागते बघा बरं का, प्रश्न तोच आहे, फक्त एकत्रित विचारलं होतं, आता या ठिकाणी बी आणि सी च विचारलंय, आणि ए ने किती दिवस काम केलंय, 5 दिवस केला आणि तो निघून गेलाय. इथंही आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे, फक्त काय विचारलंय तेवढं नीट लक्ष घ्यायचं. ए ला 10 याचा 10 दिवसात पूर्ण करतोय, बी 12 दिवसात पूर्ण करतोय, सी 15 दिवसात पूर्ण करतोय. हे आपण पाहिलं, या सगळ्यांचा लसा 20 60 आला, याचा स्पीड येतो 6, याचा 5 आणि याचा 4. ओके, हे सगळं आपण काढलंय. आता आपल्याला काय विचारलंय, तर ए ने 5 दिवस काम केले, याचा स्पीड किती आहे, 6. बरोबर आहे, म्हणजे 6 एका दिवसाला 6 करतो म्हणजे 5 6 5 30. जे 60 काम होतं त्यातलं 30 काम तर याने एकट्यानेच केलंय. आता उर्वरित काम किती शिल्लक, उर्वरित काम किती आहे, तर उर्वरित काम आहे 30च. बरोबर, उर्वरित काम किती आहे, 30 आहे. मग आता हे कोण करणार आहेत, दोघं बी आणि सी करणार आहेत, म्हणजे या दोघांचीच बेरीज करायची, याचा काय प्रश्न नाही राहिला. त्यांचा स्पीड आला 9, काम किती शिल्लक आहे, 30 upon 9. बरोबर, मग यांचा गुणाकार काय येईल, भागाकार काय येईल, सोडवा. या ठिकाणी जर आपण सोडवायला गेलो तर या ठिकाणी काय येईल बघा, 9 1 9 9 3 27. बरोबर, 3 राहिले 1 3, म्हणजेच 3.1 3 किंवा 3.3 असे येईल, दिवसात हे काम पूर्ण होईल. आता जसं या दोघांचं विचारलं तसंच पुढे चालून आणखी वेगळ्या पद्धतीने पण विचारू शकतात. सी ने काम केलं ए बी ने, तर उर्वरित काम ए बी किती करेल, किंवा बी ने 5 दिवस काम केलं तर उर्वरित काम ए आणि सी किती दिवसात करतील, ह्या पद्धतीच्या आहेत. म्हणून आपण ही जी लसावी काढण्याची पद्धत आहे, या पद्धतीने आपण सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतात, आणि हेच प्रश्न याची खरी की आहे असं म्हणावं लागेल. आणि या पद्धतीने आपण जर सोडवला तर आपल्याला कुठल्याही प्रश्नाची अडचण येणार नाही. आज या ठिकाणी आपण काळ काम वेग यावरचे जवळपास सगळे प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. एखादा भाग कोणता राहिला असेल तर माझ्याकडे पुन्हा सरासरी हा घटक पुढचा आहे, त्यावेळेस मी चेक करून एखादा दुसरा वेगळा काही प्रश्न असेल तर तो त्यावेळेस घेण्याचा नक्कीच घेईल. तसं काही राहिलं असेल तर विद्यार्थ्यांनी तसा मेसेज टाकून कळवावं. आज या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण आणि चलन हा घटक पूर्ण होत आहे काळ काम वेगचा. तर मला संधी दिल्याबद्दल जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती राहता यांचे मी
आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.